मला वाचवलं आणि नीत पण केलं
आजच्या काळामध्ये सहसा अशा गोष्टी आढळत नाहीत. आमचे मतभेद होतात, तीव्र होतात, तीव्र होतात मतभेद. पण शेवटी काय, व्यवहार वेगळा आहे, बाबतीत नातं वेगळं आहे, आणि लोक जगणंही वेगळं आहे. मग जगणं अधिक चांगलं होण्यासाठी माघार हा परवलीचा शब्द आहे. कुठल्याही क्षणी नवरा बायकोचं म्हणणं असेल, आपल्या कथा असेल, ससूनाचं असेल, कुणीतरी माघार घेतली तर ते तिथं थांबतंय, आणि नाही थांबलं तर पेटते. तुमचं म्हणणं होतं का? तर माघार दोघांनी घेतली ना एकदम तर तो विनोद होतो, दोघं होतो, ते तिसऱ्याला कळत नाही, तो तिसऱ्याला कळत. आणि माघारीचं ज्वलंत उदाहरण जगात प्रसिद्ध असं डंकनची. डंकनला ब्रिटनचे 3.5 लाख सैनिक अडकले होते, जर्मनांना त्या पुरता तुटून पडणार होत्या. माघार घेणं बाबत चढायला वाव नव्हता, त्याने ठरवलं माघार घ्यायची. पाठीमाग समुद्र होता, 3 बाजूनी सैन्य येते. शेवटी त्याने काय केलं, माघार घेतली, देशातली सगळी बारीक सारीक जहाज गोळा केली, समुद्रात लोटली, जमेल तर सगळ्यात सैनिक लढत. 3 दिवस हे सगळं काम चालू होत, तोपर्यंत जर्मन फौजा पोहोचल्या नव्हत्या. हे सगळं सगळं सुखरूप राहिलं आणि त्या पुढच्या युद्धामध्ये ते काम आलं. आपण आपली एनर्जी वाचायला पाहिजे, आपली एनर्जी म्हणजे सैनिक आहेत. आता हा काही कवितेचा विषय सध्या तरी नाही, माझ्या पुस्तकाशी संबंधित नाही, कारण ओघाने माघार आली म्हणून सांगितलं. आता माझ्या आयुष्यात तसं सांगण्यासारखं फारस काही नाही, साधा माणूस आहे. खेड्यात जन्मलो, खेड्यातच वाढलो, 1-5-7 वर्ष मुंबईला गेली, 1 वर्ष पुण्यात गेली, एवढंच. बाकी काय माझ्यात फरक, पण खेड्यातही सुशिक्षित माणसापेक्षाही चांगले गुण असणारी माणसं आहेत. माझ्याकडं ते मी अडतास नाही, हे साधी माणसं आहेत. अडतास म्हणजे तरी काय, सगळी जमीन नांगरून गल्ली बाजूला जे राहतं तिथं परत असं घालायची, आणि त्यात जर फट पडली नांगरणीमध्ये अडतासचा उपयोग होतो, ती माझी अडतास आहे त्याच्यामध्ये. मी नांगर केलं जीवन आणि त्याने अडतास घातली. सामान्य माणसं आहे, त्यांच्या तर काही सापडतं, दारोडे असो, मोलकरीण असो, कोणी असो, त्यांच्यातही काहीतरी असतं. हे फक्त आपण शोधलं पाहिजे, मला ते सापडलं. आता हे का सापडलं, तर माझी बदली कल्याणला नगर झाली, उमरला, सकाळी निघालं एकटीत बसायचं, बाहेर सगळं बघून झालं असेल, वारंवार काय बघणार. मग मी एक एक माणूस नजरेसमोर आणले, मी त्याला माणूस वाचणं म्हणतो, डोळे लावून घेतले, एकच खाकासा असेल नेमका वगैरे वगैरे. इष्टीत बसल्या बसल्या दुसऱ्या प्रवाशात नगर गेली, तेही कळू लागलं. याच्यासाठी माझे कवितेतले विषय सुद्धा या मार्गाने येत गेले, या मार्गाने येत गेले. माझे एक भाऊजी होते दूर, माझ्यावर फार माया करायची. मी गेलो तर तिला वाटायचं परब्रह्म आपल्या घरी आला, इतकं दिवस धावपळ व्हायची. मी आजारी पडलो, तिनं काय 90 दिवस सगळे गुन्हेगारी गेले, पण कुर्त्यावरती येतात. तिची आठवण झाली, 4 वेळी खरडल्या, त्या आता तुळस मध्ये दिसतील. मग कुठं एखाद्या ट्रेन मधून प्रवास करणारी बाई असेल, नोकरदार, एखादी विधवा असेल, एखादी लव्ह मॅरेज केलेली पुरंदरी असेल, त्या सगळ्या त्याच्यामध्ये
ह्या रोजच्या व्यवहारातल्या बायका आहेत, त्याच्यात पुरुषांचा संबंध नाही, म्हणून ती तुळस आणणं मला जास्त भावलं, म्हणून सूचना केली ते मला आवडलं आणि सगळं स्त्रीविषयकच स्वामीजी तयार झालं। तर बाकीचं काय साध्या माणसाकडे काय सांगायला असलं एवढंच। तर स्टेजवरची ही सगळी मुख्य मंडळी आली, माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला खूप आनंद झाला। आता गाईंची ओळख होती, बाकीचे सगळे अनोळखीच होते, हे आता अलीकडे भेटले, तू अलीकडे भेटली। तर अर्थात प्रकाशन समारंभ आम्ही जुन्नरला केला होता। आता मी आधारातून बरा झालोय, लोकांचा एक भावनिक घेऊन चल याने काय केलं दिवे लावले बघ। पण आज जास्त माणसं जमू शकली नाही, थोडी अडचण आहे। माझी ही मोठी माणसं आली, मग बघू इथं काय दिवे लागले त्याने, नाही दिवे लावले एक पंक्ती तर लावली, एक वाट तर लावली की। तर याच्यामध्ये थोडस भावनिक प्रश्न होता आणि साहेबांनी ते खूप मनावर घेतलं। कसं गावे ना त्यांनी पण मनावर घेतलं, नाही त्रास थोडा झाला नाही असं नाही, मी समजून घेतलं। पण होत आहे काय साहेब तुम्हाला सांगतो सर, ही जोडी घरात असली आपण एकदम संतापाने गेलं ना यांनी बोलल्या सुरुवात केली का आपण रागणच विसरतो। हा माझा अनुभव आहे, माझा अनुभव आहे। यांना यांच्याकडे गेलं ना यांचा ताल सूर काय विचारलो। तर एक आपली सहकार्याची गोष्ट झाली, लवकरच दुसरं एखादं पुस्तक येईल आपलं बघू। तर तुम्ही सगळे माझ्यासाठी इथपर्यंत आलात ते माझे दोन चार पाहुणे माझा भाऊ वगैरे कुठून कुठून आले थोडं देवरेवर का प्रेमापोटी येतात अजून आले असते, पण आपण निमंत्रितांना मर्यादित ठेवू, निमंत्रितांना मर्यादित ठेवू। तरी ही बऱ्यापैकी माणसं आली, ते आमचे टेंगिरे साहेब मुंबईहून आले, माझे कॅनरा बँकेतले इंदोरे साहेब आहेत, तिकडे पाटील साहेब आहेत, काय हे सगळं होतं आधी त्याच्या परत मित्र मैत्रिणी आहेत। आमचे बोबडे साहेब तर आमच्या प्रत्येकाचे काय असं नसतो, आमच्याकडे त्यांची वर्तव असते। ह्या ज्या बाबी आहेत या कशामुळे लागतात मला कळत नाही, पण ह्या लोकांचं मी ऋणी, ज्यांनाही माझ्यासाठी काही नाही केलं त्यांचं स्वरूप मी सुद्धा मी ऋणी आहे का काही नाही केलं हे सुद्धा एक देणंच आहे त्यांचं मी असं मानतो। कुणाला वाटेल न वाटेल तर सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो, मॅडम चव्हाण सर आणि आपले लुकलुके दीपक धन्यवाद। खूप सुंदर काका, खूप छान तुम्ही मनोगत व्यक्त केला आणि अगदी मनातलं सगळं तुम्ही बोललात। तर प्रकाशिका म्हणून मी ही दिलगिरी व्यक्त करते की तुम्हाला जर आमच्याकडनं काही त्रास झाला असेल तर दीपक चांदणेंवरती तुम्ही बिंदास लागू शकता, मी तुम्हाला परवानगी देते। आणि एक सांगा असं वाटतं की काकांच्या डोळ्यात नकळत अश्रू आले, तर ते कदाचित काकूंचे अश्रू असावेत असं मला वाटलं। तर तुझं दुःख कमी होत असेल तर मला एक करायचंय, हसता हसता मला तुझ्या डोळ्यांमधून व्हायचंय। तर मी पुढच्या आपल्या प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या माननीय डॉक्टर सुहासिनी देसाई ताई यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। मी मगाशी त्यांना आई म्हणाले, तर असं म्हणतात की आपलं प्रतिबिंब हे खळखळत्या पाण्यात नाही दिसत, तर ते शांत पाणी झाल्यावरती आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं। तसं मला यांच्याकडे बघून वाटलं की किती शांत या, म्हणजे हे जे काही आहे तर इतकं शांत मला या आईसारख्या वाटल्या, म्हणून मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनगत इथं व्यक्त करावं। आणि आधी त्यांचं जर काम करायचं होतं तो पण ठरला तरी चालेल। गुंड परिवार, आजचे सन्माननीय लेखक श्री गुंड आदित्य, ज्याला आम्ही आमच्या घरी गुंडस म्हणतो आणि आदित्य म्हणत नाही, त्याच्या सगळ्या मित्रमंडळी त्याला गुंडस म्हणतात,
आणि सर्व श्रोते वर्ग आग्रहाने आलेले प्रेमाने आलेले नातेवाईक, खरं सांगू का या प्रसंगाला स्टेजवरती बसण्यामध्ये मला फार संकोच वाटतोय, कारण उगाचच भरपूर क्षेत्रात उड्या मारलेली आणि एक हौसेने बऱ्याच गोष्टी अनुभवत असलेली माणसं असतात ना, तसं हे आहे. अदरवाईज मी काय इंजिनिअरिंगची प्राध्यापिका, ती मात्र अगदी मूळची म्हणजे इंजिनिअरिंगची मास्टर आहे वर्षानुवर्ष, आणि ही 20-21 मुलं आणि यांना शिकवणं, यांचे वेळोवेळी कान धरणं, यांना उपदेशाचे डोस पाजणं, झापणं हे करण्यामध्ये माझा अगदी हातखंडा वर्षानुवर्ष. त्यामुळे मी कवी जवान म्हणले की आम्ही माझे एवाडीशी संबंध आहे, म्हणलं कॅम्पसवरती आला आणि त्या देसाई मॅडम पुढे विचारलं तर तुम्हाला कुणी आणून सोडेल गीतीबाई जी वर्षानुवर्ष अशीच वागती आहे. पण थोडीशी माणसांची आवड म्हणलं तर गुंड परिवारापेक्षा माझं आयुष्य खरंच खूपच वेगळं, पूर्णपणे शहरी, पुण्यात जन्मून पुण्यात शिकून वाढून पुण्यामध्येच राहिलेली मी अस्सल पुणेकर. माझा जन्म सदाशिवपेठमधला आणि सदाशिवपेठ जिकडे थोडीशी सरकलेली आहे अशा कोथरूडमध्ये मी राहते, त्यामुळे पूर्णपणे शहरी जीवन असून सुद्धा आपण एक आपलं जीवन जगत असताना आपण जेव्हा वाचतो आणि थोडीशी सहवेदना आपल्यामध्ये असेल, थोडस काय म्हणतात परगाया परवेशाचं आपल्याकडे कसब असेल, तर आपल्याला कुठल्याही व्यक्तीपर्यंत मनाने पोहोचता येतं, कुणाचे अनुभव आपण अनुभवू शकतो आणि जो मनापासून वाचतो तो एका आयुष्यामध्ये खूप आयुष्य जगू शकतो, हे मी अनुभवाने सांगते. ह्या अर्थाने मला यांचं लेखन आडतास असो आडतास मधली माणसं असो, ती जरी अगदी खेडेगाव नाही म्हटलं तरी निमशहरी वातावरणातली माणसं असतील, त्यांचे अनुभव असतील, दररोज आपल्यालाही अशीच माणसं, पण जेवढं जेवढं त्यांनी लिहिलेलं वाचलेलं आहे ते काही परत वाटलं नाही, कारण कुठल्याही संवेदनाशील व्यक्तीला भिडणारी माणसं, भिडणारी माणसांची आयुष्य, त्यांची सुख त्यांची दुःख त्यांची वेदना त्यांचे आनंद त्यांचा गोतावळा आणि त्यांच्या आसपास असलेला निसर्ग, हे शहरी आणि ग्रामीण आणि असं काही वेगळं नसतं, ते वैश्विक असतं. आणि त्या अर्थाने त्यांचं सगळं लेखन इतकं भिडलेलं आहे की मी ते मनापासून वाचलेलं आहे. अर्थात पुस्तक हे फार फार प्रेमाने गुंडनी आमच्याकडे आणून दिलेलं आहे आणि ते आम्ही सर्वांनी, त्याचा एक मित्र आहे अमेरिकेत, आधी हा मुलगा अमेरिकेतनं किती सहजी परत आला, तसा काही तो अमेरिकेत गेलाच नव्हता असा तो इथे वावरतो आणि त्याच्यात काहीही परदेशीपणा नाही, पण तरी सुद्धा परदेशी कंपनीमध्ये व्यवस्थित जबाबदारीच्या हुद्द्यावर काम करून तो त्याचं मराठी मातीतलं असले पण जगतो असा हा गुणी मुलगा त्यांचा आहे. आणि त्याचा अजून एक मित्र आहे, मला अगदी त्याची आठवण आता होतीये, चैतन्य नावाचा, जो असाच अमेरिकेत राहतोय कॅलिफोर्नियामध्ये, पण मनाने याचं असं मराठी आहे, वाचतो लिहितो जे भिडलंय ते कळवतो, तर अशी ही मुलं ही यांना काही कुणी बदलणार नाहीये आणि अशी मुलं आपल्याला लाभणं ह्याच्यापेक्षा मोठं काही नाही आयुष्यामध्ये. अशी मुलं आपल्याला लाभणं त्यांनी, आणि खरं सांगू का अशी मुलं असली ना की नकळत ती आपले पालक बनतात, ती आपल्या प्रेमाने करतात. आपण यांना लहानपणी जे काही दुखलं खुपलं जपलं असेल ते आपल्याला काहीही जाणवून न देता ही आपल्याला जपायला लागतात, आपलं मन जपायला लागतात. आणि हे अनुभवताना पालकांच्या मनाला किती समाधान पावत हे मी तुम्हाला स्वानुभवानी सांगते. हे प्रत्येक सुख हे ह्या मुलांनी लेखीनी वडिलांना दिलेलं आहे आणि ह्या सुखापुढे ते म्हणतात ना स्वर्ग सुखापेक्षा सर्व म्हणजे नाहीच आहे दुसरं काही याच्या पुढे मोठं, इतकं हे मोठं सुख आहे. आज हा 16 या मुलांनी घडवून आणला, गुंड परिवाराच्या आयुष्यात ह्या दिवसाला किती मोलाचं स्थान आहे हे आपण सगळे समजून आहात आणि आई नंतर आई करुणाकारात जाऊन सुद्धा अत्यंत भावनांचं अवलंबन न मानता या कुटुंबाने ते इतकं व्यवस्थित झेललं दुःख
आणि त्यातनं वडिलांना सांभाळून त्यांना लिहित करून हा सोहळा घडवून आणला याच्याकरता मी ह्या दोन्ही मुलांचे फार फार मोठं कौतुक करते. म्हणजे असंच हे पुढे तुम्ही लिहित राहा. मुलं तुमच्या आसपास आहेत, नातवंड खेळागं अंगखांद्यावरती खेळत आहे, अशा ती वेळ बरंच जाऊ दे. आणि आई नसली तरी आई तिथेच आहे, आई पुढे गेली आहे. आपल्याला कायम जाणवतं की अशी आपली व्यक्ती घरातली मुख्य म्हणजे करती आई ही असते तेव्हा ती काही नसते असं होऊ शकत नाही. आपल्या घराचा खांब, आपल्या घराचा आधार, आपल्या घराच्या सर्व गोष्टींमध्ये ती आपल्याबरोबर असते. फक्त ती तिथे समोर बसलेली नसते एवढीच गोष्ट आहे, पण ती आपल्या मनामध्ये कायम असते. तेव्हा मला तरी वाटत नाही आपलं जवळचा माणूस कधीही लोक असं सहजरित्या म्हणतात विसरून जा, कशाला विसरून द्यायचं, आपलं माणूस येते. आपण आपल्या शिवाच्या श्वासापर्यंत नाही विसरणार त्यांना, ते आपल्या बरोबर आहेत. आणि आज त्यांच्या स्मृतिदिनामध्ये एवढा चांगला कार्यक्रम होतोय, मनपूर्वक सर्वांचं अभिनंदन. हे असंच वृद्धिंगत हो, तुमचं लेखन पुढे वृद्धिंगत हो, चांगलं आयुष्याचं आरोग्यदायी आयुष्य लाभो, उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. धन्यवाद आई, खूप छान आपण मनोगत व्यक्त केलं, आपले विचार इथे व्यक्त केले. आणि खरंच पूजाचं आणि आदित्यचं मी सुद्धा मनापासून कौतुक करते की कारण आजकाल वडिलांना मी आपण बाहेर बघतोय की वातावरण कसं आहे, पण वडिलांना लिहायला सांगणं आणि त्या लिहिण्याचं कौतुक करणं आणि वरून अजून पुस्तक प्रकाशित करून त्याचा हा सोहळा करणं अतिशय सुंदर. खूप खूप कौतुक पूजाचं आणि आदित्य तुमचंही. तर आता कार्यक्रमामध्ये सगळ्यांना अशी इच्छा आहे की आपल्याला आज इथे लाभलेल्या मान्यवर कवयित्री, विद्रोही कवयित्री म्हणता येईल, पण जास्त करून लोकसाहित्यिक लोकशाहिरा शीतलताई साठे यांच्याबद्दल मी थोडक्यात सांगते की माझी त्यांची भेट अशी झाली की अण्णाभाऊ साठे यांचं मी लिहिलेलं गाणं शीतलताईंनी गायलं. तोपर्यंत आम्ही भेटलेलो नव्हतो आणि मला खूप इच्छा होती की शीतलताई कधी भेटतील आणि हा अमृताचा सोहळा कधी पार पडेल. कारण की जशी शबरीनी ती बोरं खाऊन रामाची वाट बघितली तशी मी त्यांच्या भेटायची वाट बघत होते. आणि खऱ्या अर्थानं ज्या दिवशी पासून शीतलताई मला भेटल्या त्या दिवशी नंतर पृथ्वीवरती अंधार होत असेल पण माझ्या मनात मैत्रीचा अंधार कधीच झाला नाही. तर थँक्यू शीतलताई, आणि मी त्यांना विनंती करते की आपण आपली एक रचना इथे सादर करावी. आपला आवाज ऐकायला सगळे उत्सुक आहेत.